दरवाजा उगाला तर बरं होईल, तेवढंच उपकार व्हा त्याला माझ्या. बरच सुधारले काय नाही म्हणजे चांगली सुधारली असं म्हणायचं होत मला. तुझं नाव काय? म्हणजे माझी साली आधी घरवाले. बरं झालं तू आले, आता हिजाचा लोड कमी होईल जरा. कशाचा? कामाचा. घर कामाचा म्हणलं मी. कस आहे, तुला पण हातभार लावा लागल आणि मला पण. तुमच्या हाताचा भार तुम्ही सांभाळा. दमली असतील ना, चल तुला एक स्पेशल काकुट चहा करून ताजे. चल. वा काय मॉडेल आहे राव, तान होतोय नुसता. मिवनी डोली आणि बायको ढोले, काय ताळमेळ आहे. असू द्या, चला तर रंगाचा बेरंगच करतो. सोडा की हात मजदा जीवा, सोडा की हात मजदा जीवा, नजर इकडे ताईची. सोडा की हात मजदा जीवा, नजर इकडे ताईची. ताई उठेल ना? नाही उठत तुझी ताई. अग तिचा मी लई भारी बंदोबस्त केलाय, म्हणजे तिला गुंगीचं औषध दिलंय. आता हे चालता पंख जर तिच्या पोखांडे पडला तरी तुझी ताई उठणार नाही. दादाजी म्हणतोय तुम्ही मला आवडता, पण वाघाचं काय आहे तुमचं? वाघाचं आहेच माझं. वाघाचं काय? स्वप्नात ना बाहेर या. हे घ्या डब्बा आणि निघा ऑफिसला. तस बी झालाय तुमचा टाइम. ऑफिसला आयला मिवनी तर आले, ऑफिसला कस जाऊ मग मी? मिवनी सगळं सेटिंग लावायला पाहिजे, पण ऑफिस काहीतरी अडक केली पाहिजे. पोटात दुखतंय आजारी पडले म्हणून नाटकेच करतो आता. लेज पोटात दुखतंय गाड्या. अपेंडिक्सचा त्रास पुन्हा व्हायला लागला काय की मला? तुमच्या बापाने छातीत अपेंडिक्स केला होता का? अग आनंदाच्या भरात हात कुठं ठेवायचे? म्हणजे पोट दुखतंय माझा. आज मी नाही ऑफिसला जाऊ शकत गड्या, घरी मला आराम करावा लागल. ना वारं ना कावदा ना आबाळ, हा पाऊस कुठून लागलाय पडायला? अग आता एवढं मोठं वारं घरात घुसलं की पाऊस नैसर्गिक जरी नसला तरी कृत्रिम पाऊस आहे ना. बघतेच असा पाऊस कसा पडतोय तू. आयला देवा, एवढा पाऊस पडू दे, एवढा पाऊस पडू दे की आमचं ऑफिस बुडून जायला पाहिजे. 4-5 दिवस सुट्टी भेटायला पाहिजे मला. म्हणजे कसं, मी समजा गुलू 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 गप्पा मारायला. देवा देवा रे देवा देवा देवा, कुठं तरी माझं लोन पास कर रे. म्हणजे
आणि निसंग सेटिंग लावायची म्हणजे ते कसं बायको सारखीच मध्ये मध्ये येते तर पडायला. मग हे जर काम केलं ना मी तुला एक गुलाल ठेवायला डबे घेईन डबे एवढे 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 काय. आज कुठं दिवस उगवला म्हणायचं. आहो हे काय आज नवीन सॉन्ग काय नाही ते देवाची पूजा पूजा देवाची ते मी आजारी होतो ना म्हणून म्हणलं लवकर बरं व्हा म्हणून पूजा करतोय. बाकी काय थोडं थोडं आलंय माझ्या ध्यानात की पाणी कुठतरी मुरतय. मेरे तो लग गए मेरे तो लग गए. आता बरं वाटतंय ताई. नाही बरं वाटतंय जर आता काय काय होतंय तुम्हाला खूप सिरियस आहेत का. डॉक्टरला फोन केला असता ऍडमिट केला असता तुम्हाला. ऍडमिट चार दिवस ऍडमिट म्हणजे चार दिवस माझी म्युनी सेवा करणार. म्हणजे माझी आजी तिकडे बसूनच आहे ना तिला बोलवले असते इकडे कशाला तुमची सेवा करायला. नाही नाही बरं वाटतंय तसं मला आता थोडस नॉर्मल. अगं ताई मला तू शॉपिंगला जायचं होतं आता कोण होत जाऊ तुझ्या दाजीला पाठवलं असत पण ते पण आता आजारी आहेत. आयला धड पक्षात पण उभा राहून द्यायला धड पक्षात पण उभा राहून द्यायला प्रचाराची गाडी आली पण तिकीट भेटेल का नाही काय माहिती. अरे म्हणजे तसं मला बरं वाटतंय मी जाऊ शकतो हिच्या बरोबर शॉपिंगला. नको नको काही नाही तुम्ही कशाला त्रास करता. ओके ओके तसं पण तुला वाईट वाटायचं ना म्हणून म्हणलं. तसं काही नाही दाजी. डॉली मी जरा बाहेर चालले घरीच थांबा. देवा माझ गारा नाही रे. ताईला फोन करू का. ताईला कशाला फोन करतेस तू असताना. मी काय मदत करू शकते का. मदत भरपूर करू शकते तू पण सध्या तू डोकं दाब. खूप बरं वाटतंय डॉली खरं सांग का काय तुझा मस्त हात आहे मऊ मऊ. अगं डॉक्टरचा पण एवढा फरक पडत नाही एवढा तुझा फरक पडतोय. कुठं तुझा एवढा मऊ हात आणि कुठं आमच्या ठोंब्याचा वरवंटा. पण दाजी तुम्हाला तो खूप ताप आलाय. ताप हो तसं मी लय तापलोय म्हणजे खरं सांग डॉली मी लेस घायची कशाची लग्नाची. कसं आहे माहिती का तुझ्यासारखी बायको एवढी सेवा करणारी असताना जगायला जरा चार दिवस आनंदच वाटतो. मी तुमचा आनंद दुप्पट करते. दुप्पट हो कर ना. लय झटक्यात आनंद दुप्पट केला ग डॉली. खरं सांगू का माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुखाचा क्षण म्हणजे हाच असेल. तुमचा मुद्दा बसवला तुमचा पहिलं ऑफिसला निघायचं तरी म्हणलं 6 वाजता घर सोडणारा माणूस रात्री 11 वाजता येणारा आज लय भोकाळ चिकटून बसलाय. चला निघा लवकर चला लवकर. आपण बरोबर जरा हा सुंदरे. अरे सुंदरे जा बापू. अय्या म्हैस आणली. आता ही म्हशीचा या परी कशाला आलाय उलटा इकडं. कसा रे बुवा कस काय सका सका उगवला. झा बापू आता तुम्हाला तर माहिती आहे का नाही आता 4 दिवसावर बैल पोळा आलाय. तेव्हा म्हटलं ही म्हैस
तुम्हाला सप्रेम भेट द्यावी, नाहीतर तुमची बिटाबीत लयच लुकडी झाली. म्हशीचं दूध खाऊन ते जरा आमच्या सुंदरीसारखं लुटूच्या लुटू वाटा. म्हणजे आता बैल पोळा आलाय म्हणून म्हैस देताय वय आम्हाला? हो काय तुम्ही डोक्या पडलाय का? काय झालं काय झालं काय झालं काय? म्हशीत आणि तुम्हाला बैलात फरक कळतो काय? काळ तोंड्या म्हशीचा व्यापारी म्हणून उगम म्हैस आणायची आणि बैल पोळ्या सोडायची, म्हणजे आमच्या बैलांची पंचायत करता का? तुम्हाला तर माहिती आहे का नाही आबा म्हणजे आता तालुक्यात म्हशीचा व्यापारी म्हणून प्रसिद्ध या. आणि एकदा इथलेला माल आणि आबाची चाल कधी परत घेत नसतो. हे म्हैस पोळा असू नाही तर बैल पोळा असू, हे तुमची झाली आता बघा. काय सासरे बुवा, बरं झालं म्हशीचा व्यापारी आहे तुम्ही. घोड्याचा असता तर घोडेच लावले असते आम्हाला. आता पहिला मी घोड्याचाच व्यापारी होतो मग, पण लय लोकांनी मला नाव ठेवली म्हणून आपलं म्हशीकडे आलो. बरोबर आबा, चला मी तुम्हाला का कुठं स्पेशल चहा पाहते आपल्या खानदानाचा. जा म्हैस गोठ्यात बांधून ये. बांधून चला चला. काय सासरे बुवा, काय झालं? दिवाळीचा बंपर वापर दिले आणि म्हैस आणि भोला माझ्यावर. जा बापू चला. काय तुमचं का नाही? सुंदरे अशी का थांबली बर? सुंदरे 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 मित्रांनो, कसा वाटला आजचा एपिसोड? म्हणजे कसं सुंदरीच्या अंगात भूत शिरले असं आम्ही दाखवलं आहे. तर नेक्स्ट एपिसोडमध्ये खूप मजा येणार आहे. तर नेक्स्ट एपिसोड बनवण्यासाठी थोडासा वेळ लागेल, तरी पण आजच्या एपिसोडचा आम्ही मेकिंग सीनचा व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि याच्या पाठीमागचा जो एपिसोड होता राहुल्याबरोबर लाजरा झाला जीमधला राहुल्या एपिसोड 10, त्याचा पण मेकिंग सीनचा व्हिडिओ बनवला आहे. त्याची पण लिंक आम्ही याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि सांगायचं विशेष म्हणजे जे जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी प्लीज कृपा करून आपलं सबस्क्रिप्शन चेक करा. म्हणजे व्हिडिओच्या खाली लाल अक्षरात सबस्क्रायबर असतं, त्याच्या तुम्ही सबस्क्राईब केले पण त्याच्या पुढे जी घंटी येते बेल आयकॉन त्याला टच केले का ते बघा, कारण माझे व्हिडिओ प्रत्येकांपर्यंत पोहोचत नाही. तर तुम्ही चेक करू शकता सबस्क्रिप्शनच्या पुढे बेल आयकॉन येते घंटी, ती जर तुमची ऑन नसेल तर ती प्लीज एकदा चेक करा, आणि ऑन असेल तर ते ऑन करा. म्हणजे माझे व्हिडिओ